आपल्याला किती डोसेस येणं अपेक्षित होतं आणि किती आले, मग जे आपण सांगितलं तेवढे आले नाही, तुम्ही चर्चा काय नेमका? काल साधारणतः संध्याकाळच्या वेळेत माझी विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली आणि त्यावेळेला पुणे जिल्ह्याला साधारणपणे 3.5 लाखाच्या आसपास आपल्याला लस उपलब्ध होणार आहेत पुढच्या 3 दिवसामध्ये. मी स्पष्ट तेच सांगतो, पुन्हा आपण नीट ऐकू की 9, 10 आणि 11 या 3 दिवसामध्ये आपल्याला साधारणतः 3.5 लाखाच्याही पुढं आपल्याला लस उपलब्ध होत आहेत असे आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये काल, आज आणि उद्या अशा साधारणतः 3 टप्प्यामध्ये किंवा 2 टप्प्यामध्ये आपल्याला लस मिळणार आहे असं सांगितलं गेलं. त्यामुळे काल खरं तर 2,28,000 लस आपल्याला मिळणं अपेक्षित होतं, जे साहेबांचं माझं बोलणं झालं होतं, परंतु रात्री प्रत्यक्षात 1 लाख लस आपल्याकडे आल्या. आज आपल्याकडे 3 वाजता साधारणतः 1,20,000 लस आपल्याला आज मिळत आहेत आणि उद्या 11 तारीख उर्वरित लस आपल्याला उद्या मिळत आहेत. त्यामुळे लस तितक्या मिळणार आहेत, परंतु फक्त त्या ज्या प्रमाणात काल मिळणार होत्या त्या कमी मिळाल्या, त्याच्या बदल्यात आज मिळाल्या. एक तर 9 तारखेला आणि 11 तारखेला अशा 2 टप्प्यात आपल्याला त्या लस मिळणार होत्या, जे विभागीय आयुक्त साहेबांचं माझं बोलणं आलं त्याच्यावरूनच मी आपल्याला ते सांगितलं. आज कालच्या नाच्या आज 3 वाजता साधारणतः मगाशी साहेबांचं बोलणं आलं की 3 वाजता आपल्याला 1,10,000 लस आज मिळणार आहेत. कालच्या 1 लाख म्हणजे 2,10,000 झाल्या आणि राहिलेल्या लस ह्या आपल्याला उद्या मिळणार आहेत. त्यामुळे फक्त थोडंसं वेळेचं मागे पुढे झालं, पण पुणे जिल्ह्याला लस मिळत आहेत. लसीकरणाबाबत काय आहे पुणे शहरात, लसीकरणाची काय परिस्थिती आहे? राज्य सरकार पुणे येतं की केंद्राकडून? म्हणजे कारण हा जो लसीचा पुरवठा आहे तो पुण्यासाठी काही वेगळा झाला आहे? नाही, याच्यामध्ये एक आहे की शेवटी देतं केंद्रच, परंतु त्या त्या राज्याला देतं. त्याच्यामागे माझं कालचं म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की पुण्याची परिस्थिती पाहता पुण्याला आपल्याला अधिकचा लस, आता अधिकची लस आपल्याला मिळतीय, हा त्याच्यामागचा बोलण्याचा उद्देश होता. त्यामुळे मला असं वाटतं की फार त्याच्यात हे न करता शहराला आपल्याला आत्ताची ज्यादाचं लस हवी आहे त्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत आणि त्यातलाच तो एक भाग होता. त्यामुळे देतं शेवटी केंद्रच, पण जरी आलं तरी ते राज्याच्या मार्फतच येत असेल, पण याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. आज शहराला लस हवी आणि ती ज्यादा मिळावी हा सगळ्यांचा आपला उद्देश आहे. नाही, याच्यामध्ये मी म्हटलं ना की पुण्याला अधिकचा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करतो आहे, त्यामुळे पुण्याला जास्तीत जास्त लस मिळेल अशा प्रयत्नातला तो एक भाग होता. आणि म्हणून आज उद्या आणि काल आणि आज उद्या पर 3 दिवसात जी काही मी म्हटलं, आणि शेवटी ह्या सगळ्या गोष्टी काही कोणी एकटं म्हणत नसतं किंवा स्वतःला मनाला वाटत ते ठरवत नसतं, माननीय विभागीय आयुक्तांशी चर्चा केल्यानंतरच मी हे आपल्याला सांगितलं होतं. धन्यवाद.